नमस्कार, मी अधिवक्ता श्रीराम सदानंद रेड्डीज अपना सर्वांचे अधिवक्ता परिषद मुंबई युनिट आणि ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीने स्वागत करतो। आपल्या या लेक्चर मालिकेबाबत माहितच आहे, आपल्यापैकी अनेकांनी यात सहभाग घेतला आहे। अधिवक्ता परिषद मुंबई युनिटने सुरू केलेल्या मालिकेतील हे 23वे लेक्चर आहे। आज जग करोनाशी लढा देताना घरात अडकून पडले आहे, आपल्या वकील बंधू भगिनी देखील घरात अडकून पडल्या आहेत, पण या परिस्थितीत कोणीही घराबाहेर पडू नये, स्वतःची काळजी घेणे हीच या क्षणी समाज सेवा आहे। आज टेक्नॉलॉजीच्या युगात या शारीरिक बंधनांमुळे आपण एकमेकाशी संवाद साधू शकणार नाही असे अजिबात नाही। म्हणूनच अधिवक्ता परिषद आपले हे 23वे लेक्चर फेसबुक लाईव्ह या माध्यमातून घेऊन आले आहे। अखिल भारतीय अधिवक्ता परिषद ही वकिलांची संघटना, अधिवक्ता म्हणजे ज्याला वक्तव्याचा अधिकार बहाल केला आहे, ही संघटना 1992 साली भारतीय माननीय श्री दत्तोपंत ठेंगडीजी यांच्या प्रेरणेतून झाली। उत्तरोत्तर ही संघटना भारताच्या जवळजवळ सर्व राज्यात पसरली। अधिवक्ता परिषद आपल्या विविध उपक्रमातून वकिलांची कॉम्पिटन्सी वाढावी, ज्ञान वाढावे, स्किल्स वाढावे म्हणून प्रयत्नशील आहे। त्याचसोबत या ज्ञानाचा फायदा वकील वर्गाने संपूर्ण समाजाला द्यावा म्हणून प्रेरित देखील करीत आहे। ही केवळ वकिलांसाठी संघटना नसून समाज हा एक त्यातील महत्त्वाचा घटक आहे। समाजासाठी वकील अशी त्याची मूळ संकल्पना आहे। आपण ही अधिवक्ता परिषदच्या विविध उपक्रमात सामील व्हावे हे मी आपणा सर्वांना आवाहन करीत आहे। आजचे आपले वक्ते हे सर्वांना परिचित आहेतच, त्यांची वेगळी ओळख करून देण्याची खरे तर तशी आवश्यकता नाही। श्री उदय वारुंजीकर हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे निर्वाचित सदस्य आहेत। गेली 25 वर्षांहून अधिक ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत आहेत। ग्राहक न्यायालयाच्या वकील संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत। अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यात ते सहभागी आहेत आणि मार्गदर्शन करीत आहेत। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन चालवली आहेत। आजच्या विषयासाठी अतिशय सुयोग्य वक्ता आपल्याला लाभला आहे। अधिवक्ता परिषद आणि आवीच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो, धन्यवाद। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अखिल भारतीय अधिवक्ता परिषद मुंबई आणि ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया उच्च न्यायालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्यासमोर सादर केलेल्या या ऑनलाईन लेक्चरमधलं पुढील पुष्प गुंफण्यामध्ये मला अत्यंत आनंद होत आहे। स्वर्गीय व्ही टी वालावलकर तथा भाऊ वालावलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चाललेल्या या व्याख्यानमालेमध्ये मला सहभागी होता येत आहे, याचा मला अत्यंत अभिमान आहे। मी सुदैवी आहे की भाऊ अलावलकरांचं युक्तिवाद मी उच्च न्यायालयामध्ये बघितलेला आहे, त्याच्यामुळं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या सगळ्या लोकांसमोर सादर केलेले ही सगळी व्याख्यानमालेमधलं एक छोटंसं पुष्प गुंफण्याचा जो काही मला बहुमान मिळाला त्याबद्दल मी ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया आणि अखिल भारतीय अधिवक्ता परिषद मुंबई या दोघांचाही मी अत्यंत आभारी आहे। ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया मुंबई उच्च न्यायालय मुंबई ही म्हणजे माझी बार, माझी वकील संघटना, ज्या वकील संघटनेमधून मी घडलो गेलो, माझ्या सगळ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला साक्षीदार असणारे सर्व जी काही ॲडव्होकेट मंडळी आहेत जी या ॲडव्होकेट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे सदस्य होते त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे। मला जो सुचवलेला जो विषय आहे तो आहे जनहित याचिका किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही वर्षभरामध्ये उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सक्रियतेमध्ये भरपूर वाढ झालेली दिसते। ही सक्रियता कशा प्रकारची आहे या बाबतीमध्ये आपण निश्चितच जनहित याचिकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर उत्तर मिळू शकतं। ही जी काही सक्रियता आहे ती का आणि कशासाठी या संदर्भामध्ये आपल्याला अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे युक्तिवाद बघायला मिळतात, परंतु
या सगळ्याचं मूळ उत्तर असं आहे की राज्यघटना जी तयार केलेली होती त्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रियांबल म्हणतो, त्या प्रास्ताविकेमध्ये जे काही आपण आपल्याच नागरिकांना जे काही सगळं आपण सांगितलेलं आहे, जी आश्वासनं दिलेली आहेत, ज्या सगळ्या गोष्टी त्यांना आपण देणार म्हणून सांगितलेलं आहे, अशा सगळ्यांच्या अंमलबजावणीच्यासाठी न्यायालयानं आपली ताकद वापरणं, न्यायालयानं आपले आदेश पारित करणं हाच खरं पाहता याचा योग्य अर्थ होऊ शकतो. थोडंसं अजून विस्तृतपणे सांगणं शक्य आहे. सर्वसाधारणतः नियम काय आहे की ज्या व्यक्तीला एखाद्या इजेला, एखाद्या धोक्याला किंवा एखाद्या अन्यायाला सामोरं जावं लागलेलं आहे, अशा व्यक्तीनं न्यायालयासमोर जाऊन दाद मागणं हे अभिप्रेत आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लोकस्टँडी म्हणतो. म्हणजे मग साहजिकच जी व्यक्ती पीडित आहे, जी व्यक्ती बाधित आहे, जी व्यक्ती ही अन्याय ज्या व्यक्तीवरती झालेला आहे, ती व्यक्ती ही न्यायालयासमोर यावी, अशा प्रकारचा सर्वसाधारणता नियम. पण अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा या नियमाचा अपवाद हा अनेक वेळा डेव्हलप होत गेला. तो डेव्हलप होण्याची जी प्रक्रिया होती, ती सगळी प्रक्रिया ही न्यायिक निवाड्यांच्या माध्यमातून प्रक्रिया ही सगळी चालू झालेली होती. साधारणतः 1980 ते 1990 हे जे काही दशक आहे, या दशकामध्ये विशेष करून जनहित याचिकांचा जो काही एकूण जी संकल्पना होती, ती संकल्पना विस्तृत झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मग हे सगळं घडत असताना निश्चितपणे भारतामध्ये असणारे तत्कालीन जे काही न्यायाधीश महाराज होते, त्या न्यायाधीशांच्या जी काही क्रियाशीलता होती, त्याच्यामुळं हा सगळा मार्ग अतिशय विस्तृत व्हायला लागला. आपल्यापैकी अनेक लोकांना इच्छा असते की आम्हाला जरा या आणि अशा कार्यक्रमामधून जरा थोडंसं खाद्य पण मिळायला पाहिजे. त्यामुळं ज्यावेळेस आपण अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या अशा प्रकारच्या एखाद्या लेक्चर सिरीजला हजर राहता, त्यावेळेस आपल्यापैकी काही लोकांनी निश्चितच कागद आणि पेन घेतलेलं असणार आहे. त्यामुळे मी आपल्याला सांगेन की आपण जस्टिस कृष्ण अय्यरांचं मुंबई कामगार सभेचं निकालपत्र बघितलेलं आहे का? मुंबई कामगार सभेचं निकालपत्रामध्ये अनरजिस्टर्ड ऑर्गनायझेशन ही सुद्धा याचिका दाखल करू शकते, अशा प्रकारचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. आपल्याला आठवत असेल तर हुसेनारा खातूनची अनेक निकालपत्रं आपण वाचलेली असतील, किंबहुना याची नावं तरी आपल्याला माहिती असतील. हुसेनारा खातूनची निकालपत्र देखील, या निकालपत्राच्या बाबतीतून देखील जनहित याचिकांचा मार्ग अत्यंत प्रस्तुत झाला. हुसेनारा खातूनच्या निमित्तानं सुमारे 40,000 अंडर ट्रायल प्रिझनर लोकांना न्यायालयाच्या आदेशामुळे मुक्त करण्यात आलं. अशा प्रकारचे अनेक आपल्याला दाखले देणं शक्य आहे की ज्याच्या निमित्तानं आपण म्हणू शकतो की जनहित याचिकांच्या माध्यमातून राज्यघटनेच्या पार्ट 4 जे काही अभिप्रेत आहे त्याची अंमलबजावणी झालेली होती. म्हणजे जस्टिस कृष्ण अय्यरांच्या बरोबरीनं जर जनहित याचिकांचा आपण जर विचार करणार असू तर जस्टिस PN भगवती यांचं नाव आपल्याला विसरणं शक्यच नाही आहे. त्यामुळे SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाची 1981 सालातली निकालपत्रं आपल्याला आठवत असेल, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी ते आवर्जून परत एकदा वाचून बघावं की एनी मेंबर ऑफ पब्लिक ऑर सोशल ॲक्शन ग्रुप ॲक्टिंग बोराफाईडली कॅन कम अँड अप्रोच द कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे किती लोकस्टँडीचा जो काही रूल होता तो रूल किती प्रमाणामध्ये हा डायल्यूट केला गेलेला होता हे सगळं आपल्याला या निकालपत्रांच्या माध्यमातून बघायला मिळतं. आपल्यापैकी अनेक लोकांना आठवत असेल तर गंगाजल नावाचा एक चित्रपट होता की जे संशयित गुन्हेगार होते अशा सगळ्या संशयित गुन्हेगारांच्या डोळे फोडण्याचे काही अशा प्रकारची कृत्य ही बिहारमध्ये घडलेली होती, विशेषतः भागलपूर भागामधली. आपल्याला आठवत असेल तर 1981 सालामधलंच अनिल यादव वर्सेस स्टेट ऑफ बिहार या प्रकरणातलं निकालपत्र आपण वाचावं. हे मी का विस्तृतपणे सांगतोय तर आपल्या सगळ्यांना ही निकालपत्रं आपण लिहून ठेवावीत, केव्हा ना केव्हा तरी वाचावीत. ही सगळी निकालपत्रं ही आपल्याला दिशादर्शक मार्गदर्शक निकालपत्रं असतात. मग त्या निकालपत्रामधून आपल्याला आठवत असेल तर बिहार सरकारला मार्गदर्शक सूचना व सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या होत्या, अशा प्रकारची जी काही 33 अशा प्रकारचे आंधळे केले गेलेले जे गुन्हेगार होते त्यांना तिथून दिल्लीमध्ये संशयित होते त्यांना दिल्लीमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि दिल्लीमध्ये नेऊन त्यांच्यावरती उपचार करण्याची देखील डायरेक्शन देण्यात आलेली होती.
याच निकालपत्रातून अनिल यादवच्या निकालपत्रामधून फ्री लिगल एडचा कन्सेप्ट जो काही आहे ती संकल्पना देखील चांगल्यापैकी रुजली आणि त्यातून ती अजून विस्तृत बनायला लागली. हे सगळं का बरं सांगतोय, कारण अशा कारण फार सोपं आहे की अधिवक्ता परिषदेच्या किंवा ॲडव्होकेट असोसिएशन ऑफच्या वेस्टर्न इंडियाच्या एखाद्या व्याख्यानाला आपण हजेरी लावली म्हणजे आपल्याला स्पून फिडिंग मिळालं असं नाही आहे, तर फक्त आपल्याला एक दिशा मिळणं आवश्यक असते. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं ही दिशा कुठली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळंच आपल्याला अधिक डिटेल त्या निकालपत्राचं मी देणार नाही आहे, आपल्याला फक्त काही निकालपत्रं सांगणार आहे. या पार्श्वभूमीवरती आपण अजून अभ्यास करणं अपेक्षित असतं, त्यांचं सायटेशन स्वतःहून शोधणं अपेक्षित असतं, ती निकालपत्रं वाचणं अपेक्षित असतं. सध्याच्या या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम ज्यावेळेस आपण एखादा आयोजित करतो त्यावेळेस आपले सगळे जे काही सहभागी झालेले जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून अपेक्षा अशी असते की तुम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर ती निकालपत्र काढून बघणं अपेक्षित असतं, त्या निकालपत्रांचा परत परत वाचन करणं अपेक्षित असतं आणि आपली जी काही कौशल्य आहेत ती कौशल्य वाढवणं, शार्पन अवर स्किल अशा प्रकारचं त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, हे सगळं काम करणं आवश्यक असतं. मग आपल्याला आठवण करून द्यायला नक्कीच मला आवडेल एम सी मेहता यांची. एम सी मेहता नावाच्या ॲडव्होकेटनी पर्यावरण रक्षणाच्या संदर्भामध्ये एवढं योगदान जनहित याचिकांच्या माध्यमातून दिलेलं आहे की जनहित याचिकांचा मार्ग अजून विस्तृत या एम सी मेहता यांच्या अनेक प्रकरणांमुळे दाखल होऊ शकला. मग आपल्याला आठवत असेल तर बंधुआ मुक्ती मोर्चाचं निकालपत्र आवर्जून वाचावं की ज्या निकालपत्रामुळे आपल्यापैकी अनेक लोकांना ते निकालपत्र आजही कसं लागू आहे हे लक्षात येऊ शकतं. आपल्याला आठवत असेल तर एशियाड आपल्याकडे झालेलं होतं, त्या एशियाडच्या कामगार संघटनांच्या कामगारांची जी संघटना आहे त्यांचं देखील प्रकरण पीआयएल दाखल झालेलं होतं. अशी अनेक प्रकरणं आपण सांगू शकतो की ज्या प्रकरणांचे दाखले आपल्याला देणं हे सहज शक्य आहे की ज्या दाखल्यांच्या आधारावरती आपल्याला म्हणणं शक्य असू शकतं की जनहित याचिकांच्या माध्यमातून खरं पाहता जे अभिप्रेत असणारं काम आहे ते खूप वेळा घडायला लागलं. थोडंसं अजून विस्तृतपणे सांगणं अपेक्षित आहे. काय घडत होतं की कितीतरी वेळा ॲक्सेस टू जस्टिस जो आपण म्हणतो तो जरी म्हणत असलो तरी देखील तो सहज सुलभ नव्हता. आजही जर म्हटलं तर आजही न्याय मिळवणं ही खरं पाहता कितीतरी लोकांच्या नजरेमध्ये एक अत्यंत अवघड अशी एकूण गोष्ट लक्षात येते. याला विविध कारणं आहेत. उदाहरणार्थ आपल्याकडे असणारी जी प्रक्रिया आहे ज्याला प्रोसिजरल लॉ म्हणतो तो असू शकेल, आपल्याकडील पुराव्याचा कायदा असू शकेल, आपल्याकडील अनेक अन्य निकष असू शकतील की ज्या निकषांच्या आधारावरती आपल्या लक्षात येतं की आपण जे काही करतोय ते अजूनही लोकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचलेलं नाही आहे. मग त्या प्रास्ताविकेमध्ये राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये आपण जे म्हटलेलं आहे की जस्टिस सोशल अँड पॉलिटिकल ऑल्सो आपण त्यांना द्यायचं आहे, तर त्याच्याकरता आपल्याकडे पर्याय काय आहेत का, तर मला वाटतं जनहित याचिकांचा एक अतिशय चांगला पर्याय. मला माहिती आहे की या कार्यक्रमाला बहुसंख्य जे काही आत्ता लाईव्ह असणारे जे काही श्रोते आणि श्रोते मंडळी आहेत ती सर्व मंडळी ही वकील आहेत, तर वकिलाचा काळा कोट घातल्यानंतर जे चांगलं काम करण्याची जी संधी मिळते त्या संधीमध्ये जनहित याचिकांच्या निमित्तानं लवकरात लवकर आणि चांगली संधी मिळते असं मी तुम्हाला स्वअनुभवावरून सांगू शकतो. माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या काळ्या कोटाचा वापर या लोकांच्या भल्यासाठी केलेला आहे. मग अशी जी लोक आहेत की ज्या लोकांपर्यंत आपण न्याय पोचवू शकत नाही, ज्यांना राईट टू ॲक्सेस अशा प्रकारची संकल्पना माहिती नाही, अशा लोकांसाठी जनहित याचिकेचा वापर आपण करायला पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर निश्चितपणे आपल्या लक्षात येतं की आज जनहित याचिकांच्या माध्यमातून आपण जे अभिप्रेत राज्यघटनेमध्ये आहे ते आपण नक्की करू शकतो. म्हणजे राज्यघटनेमधला आर्टिकल 14 असेल किंवा जो आर्टिकल 21 असेल यांच्या संदर्भामध्ये आपण निश्चितचपणे बघू शकतो की यांची व्याप्ती, विशेष करून आर्टिकल 21 संदर्भातली व्याप्ती ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयानं अत्यंत विस्तारलेली आहे, ती बऱ्याच प्रमाणात या जनहित याचिकांच्या माध्यमातून विस्तारलेली आहे असं म्हटलं तर चूक ठरू शकणार नाही. मग हे सगळं घडत असताना प्रश्न शिल्लक राहतो की हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येक वकिलानं काय करायला पाहिलंय. साधी गोष्ट आहे, आपला काळा कोट हा कशासाठी याचा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. जो माणूस आपल्या पाठीमागं उभा राहतो
किंवा ज्याला आपल्याला प्रत्यक्ष न्याय द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण काळा कोट घातलेला असतो. हा जो काळा कोट आहे तो काळा कोट घातल्यानंतर आपल्याला जी जबाबदारी जी प्राप्त होते त्या जबाबदारीतून या जनहित याचिका चालवल्या जायला पाहिजेत. आणि त्या जर त्या प्रकारे जर का चालवल्या गेल्या नाहीत तर मात्र अडचण निर्माण होते आणि मग या सगळं जे काही न्यायदेवतेच्या समोरचं जे कारंज आहे ते कारंज हे दूषित व्हायला लागतं. हे जे पाणी आहे जे न्यायदेवतेच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत असतो ते जर दूषित व्हायला लागलं तर मात्र निश्चितच या जनहित याचिकांचा वापर हा गैरवापर व्हायला लागलेला आहे का काय असं वाटायला लागतं. मग जरा थोडंसं अजून विस्तृतपणे करून सांगणं आवश्यक आहे. साधारणतः 2010 सालापर्यंत अनेक जनहित याचिकांच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक प्रकरणं दाखल करण्यात आलेली होती. ज्या प्रकरणांमध्ये काही प्रकरणं ही चांगली होती, काही प्रकरणं ही फेटाळली गेली, काही प्रकरणांमध्ये दंड देखील ठोठवला गेला. हे सगळं घडत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की जनहित याचिकांच्या संदर्भामध्ये विविध ठिकाणी रूल्स जे काही तयार करायला पाहिजेत, नियमावली तयार करायला पाहिजे, ती मात्र तयार झालेली दिसत नाहीये. आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्टेट ऑफ उत्तरांचलच्या उत्तराखंडच्या निकालपत्रामध्ये 2010 सालामध्ये मार्गदर्शक सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालयाला आपापल्या कार्यकक्षेमध्ये आपण स्वतःचे नियम पारित करायला सांगितले. आपल्याला आठवत असेल तर आपण याच निकालपत्राच्या आधारावरती मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा आपले स्वतःचे 2010 सालामधले रूल्स पारित केलेले आहेत. हाच प्रयोग किंवा हाच जो काही निकष आहे हा जर निकष लावायचा म्हटला तर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारचे जवळजवळ सगळ्या ठिकाणी आता नवीन रूल्स तयार करण्यात आलेले आहेत. गमतीदार गोष्ट म्हणजे या सगळ्या जे काही रूल्स आहेत या रूल्समध्ये देखील कुठेही समानता दिसत नाही. या प्रकारे अनेक ठिकाणी आपल्या लक्षात येतं की जे काही रूल्स तयार केले गेलेले आहेत विविध उच्च न्यायालयाचे त्या सगळ्या ठिकाणी सुद्धा एकवाक्यता दिसत नाही. काही उच्च न्यायालयाने जनहित याचिकांची या शब्दाची व्याख्या तयार केलेली आहे. काही उच्च न्यायालयाने जे रूल्स तयार केले गेलेले आहेत त्या उच्च न्यायालयांच्या रूल्समध्ये कुठल्या प्रकारची प्रकरणं आपण सादर करू शकतो या संदर्भामध्ये यादी केलेली आहे. काही उच्च न्यायालयाने कुठल्या प्रकारची प्रकरणं जनहित याचिकेच्या माध्यमातून स्वीकारली जाणार नाहीत या संदर्भातली सुद्धा यादी केलेली आहे. हे सगळं जरी घडत असलं तरी मूळ जो प्रश्न आहे तो असाच की ज्याप्रमाणे सामान्य माणसापर्यंत न्याय पोचायला पाहिजे असं जे वाटत असतं त्याच्याकरताचं हे आपल्याकडे असणारी ही एक अल्टरनेट रेमेडी आहे. देर आर सम पर्सन्स हु हॅव मेड अ रिक्वेस्ट वाईल माय शेअरिंग ऑफ सेशन इज गोईंग ऑन दॅट आय शुड ॲड्रेस ऑन हिंदी ऑर इंग्लिश ऑल्सो. देअर फोर आय एम ट्राईंग टू इन्क्लूड सम पोर्शन इन इंग्लिश ऑल्सो. आय नो अखिल भारतीय अधिवक्ता परिषद मुंबई अँड द ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया बोथ आर द को होस्ट अँड देअर फोर इट इज पॉसिबल दॅट हिंदी मराठी अँड इंग्लिश कॅन ऑल्सो बी अ लँग्वेज ऑफ शेअरिंग माय थॉट्स टू ऑल यंग फ्रेंड्स हू आर ऑन दॅट साईड. ॲज आय वॉज डिस्कसिंग दिस PIL हॅज बीन PIL वॉज पोल्युटेड बाय डिफरंट पर्सन्स अँड देअर फोर दिस शॉर्ट फॉर्म ऑफ द PIL वॉज मिसयूज्ड by different persons and in the common sense or in the bar rooms we were using the terminologies as if it is not a public interest litigation but it is a publicity interest litigation. Even around 2 or 3 weeks back when the public interest litigation was filed with reference to implementation of the corona COVID-19 guidelines before the honorable Bombay High Court the lieutenant judge who was taking that assignment in this situation, he suspected that there is a publicity concern and therefore instead of entertaining that public interest litigation, the Honorable High Court directed that why don't you go to the executing authority, namely the collector, and if the collector doesn't react on your representation, then you can come back to the Honorable High Court. So therefore, the Honorable High Court felt that that was perhaps a publicity interest litigation and consequently, persons who are likely to misuse this remedy, they were given a warning. Now, on the same line, there are some persons who have converted this PIL into a political interest litigation. We are aware that large number of political issues
कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज अ सोशल इश्यू ऑर अ सोशल इश्यू कॅन ऑल्सो बी कॉल्ड एज अ पॉलिटिकल इश्यू. देर इज अ थिन लाईन ऑफ डिफरन्सिएशन बिटवीन द पॉलिटिकल अँड सोशल इश्यू. इट इज पॉसिबल दॅट इन अ सोशल इश्यू देर मे बी अ पर्सन्स हू आर हॅव्हिंग द इंटरेस्ट ऑर देर मे बी हर्डल्स हू आर पॉलिटिकल हर्डल्स अँड देअर फोर देर आर चान्सेस दॅट द पॉलिटिकल पर्सनॅलिटीज कॅन ऑल्सो बी जॉईंड एज अन अपोजिट पार्टी इन द पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. इट इज पॉसिबल. Therefore, on some occasion, the Honorable High Court and the Supreme Court has termed public interest litigation as a political interest litigation also. So before filing a petition, we will have to satisfy ourselves that whether the cause for which I am fighting, the cause for which I am filing a public interest litigation in the Honorable High Court or the Supreme Court is worth, whether it is really in public, whether it is for the person who cannot approach to the court of law, or whether it is a publicity interest litigation or a political interest litigation. There is a one more angle to this. By influx of time, there are few more ways which have been invented by the litigants and some our brothers and sisters. That is known as a paisa interest litigation, which is again having a short form as a public interest litigation. Now, this type of a litigation is a litigation which ordinarily ends into some kind of a monetary settlement between the petitioner and the person against whom the case is filed. So therefore, this is also known as misuse of the public interest litigation. I am aware that there can be n number of such permutation and combination which can be termed as the misuse of PIL. But so far as the rules which are framed by the different honorable high courts are concerned, to summarize that, I can say that with reference to the service matters, the PIL will not lie. That is also a rule which has been framed by some of the honorable high court in the entire country. There are some high courts which have also said that with reference to the labor laws and the salary or a gratuity provident fund issue, there cannot be a public interest litigation. Those who are interested, they can go on the website of the respective Honorable High Court. They can get the rules which are framed by those respective High Court, which are laying down the criteria, saying that which are the categories which are likely to be entertained. This gives a general broad guideline to us in respect of the types of the different matters which can be filed before the Honorable High Court or the Supreme Court. Unfortunately, today we are in such an area that at one point of time when the Honorable High Court or the Supreme Court was entertaining even a postcard, today we have made different rules. The Honorable High Court and the Supreme Court has made rules, and those rules are one of the procedural hurdle. What was happening in those golden days? In those golden days, somewhere in 1980, 1990, the letters which were sent to the Honorable High Court or Honorable Supreme Court judges, those letters were also converted and treated as a public interest litigation. But nowadays we have framed the rules, and those rules are something like a procedural hurdle in certain cases, and consequently now that can also be termed as one of the hurdle which is required to be considered in the near future. We can also come across other such hurdles which are there by virtue of the rules. So far as the Bombay High Court rules are concerned, it compels a petitioner to disclose the source of information before filing a public interest litigation. As a student of law, according to me, this is not a correct rule in the true spirit for which the public interest litigation is filed. A public interest litigation is usually filed on the basis of certain information. It is possible to say that the information should be stated stated on oath. That is sufficient. The statement made on oath is sufficient. But to disclose the source of information is something which is going to kill the entire moment of the public interest litigation. These are certain questions which will be considered in the near future. Now, there is one more undertaking which is also required to be given nowadays, so far as the Honorable Bombay High Court is concerned, that if tomorrow some order is passed by virtue of which there is a loss which is caused,
And if the petition is dismissed, then I will be responsible for reimbursement of that loss. That kind of undertaking is expected by the registry of the Bombay High Court. According to me, that is also not correct with respect. Because the person who is approaching the Honorable High Court or the Honorable Supreme Court and invoking the jurisdiction of a writ petition under Article 32 or under Article 226 is concerned, he is a person who is invoking the jurisdiction, but ultimately the jurisdiction, whether to be exercised or not, that is a discretion which is vested with the Honorable Judges. So therefore, equally, the Honorable Judges are the persons who are going to entertain the matter. So therefore, asking a petitioner to give an undertaking about the damage and reimbursement of the same, in my respectful submission, this is not correct, and this is not in the correct spirit for which the public interest litigation is introduced by different honorable judges of the Supreme Court and the High Court. There is also a fear in the mind of large number of advocates that some kind of a cost is also required to be deposited at the time of filing of the public interest litigation. I must say there is no such rule. There is no such hard and fast calculation method which is provided. But if the honorable judges feel that the locus of the person who is coming before the court is doubtful, or the person who is invoking the extraordinary jurisdiction under Article 226 or 32 of the Constitution of India is a person who is facing certain litigation or who is not approaching for the public at large, then there is a possibility that the honorable judges may direct that to show the bona fides, the person can be asked to deposit some amount. It is possible that in some cases, the court may ask to deposit some cost initially. If the petitioner who is fighting a public interest litigation is having a courage, as well as if he is committed, then that person will deposit the cost. There are cases where the Honorable High Courts have passed an order that after the first initial scrutiny of the case is over, the amount of the money can also be returned. Those orders I have seen. These are the certain procedural safeguards which have been introduced by the Honorable Judges. But there is no such straight rule directing that you will have to approach along with some fine, and that fine is a pre-deposit before filing a public interest litigation. There are some honorable high courts which have framed the rules laying down that there will be a committee which is known as a public interest litigation committee who will scrutinize those matters at the time of filing, and then thereafter the decision will be taken whether that petition can be entertained as a public interest litigation or not. Ultimately, there is no such a straight formula, nor there is any uniformity in the different rules which are framed by the different high courts. We are aware that the time has come when all of us will have to use our skills for the benefit of the common man. That common man is a person who is waiting for getting a justice even today. Speaking for myself, I am very proud to share that I am successful in using my coat and the black coat and the gown for benefit of those common men. Like, I can give an example that with reference to the disabled person, those are the persons who cannot approach to the honorable courts immediately, and therefore the public interest litigation can also be a one of the best tool which can be used for expanding or implementing the right to access so far as those persons are concerned. Speaking for Palghar area of Maharashtra, bonded laborers were also part and parcel of this public interest litigation which was filed before the Honorable Supreme Court of India. Illegal construction, that was also one of the subject of the cases which were filed before the Honorable High Court. There is a water supply pipeline which is supplying water to the entire Mumbai region. So therefore, the encroachments which are made on that water pipeline was also a subject of a public interest litigation. The encroachments which are made on the bank of the river and the constructions which are made in the riverbed was
was a subject of a litigation for years together. Since it is a Akhil Bharatiya Adhivakta Parishad Mumbai, which is a co-host, so therefore the CRZ and the implementation of CRZ as well as violation of CRZ has been a one of the such case in which a large number of cases were filed. With reference to the mangroves, with reference to the amenity space, with reference to the playing grounds, with reference to the planning, with reference to the dumping ground in Mumbai, large number of PILs were filed in the Honorable High Court. Celebration of different festivals and the noise pollution which is being caused on account of the same was also a subject matter of different public interest litigation. Not only that, the biomedical waste rules which were not implemented, though the rules were framed long back, was also a subject matter of the public interest litigation. The strikes of the railway motorman, strike of the auto rickshaw men, strike of the taxi men, these were also subject matter of the different public interest litigations which were filed before the Honorable High Court and the Supreme Court from time to time. These are the examples which I am giving. This is not a complete list in itself. Ultimately, we will have to find out whether the person for whom you are coming before the court is a person who is having a difficulties, whether that person is having his own personal difficulty or a cumulative difficulty or a class difficulty in itself. So far as the Civil Rights Act 1955 is concerned, with reference to the same, certain classic cases were happening in the Raigad district. There were persons who were outcast. With reference to the same, certain cases were filed before the Honorable High Court. About the water pollution, a classic example of Godavari River is there, in respect of which the Honorable High Court was entertaining a public interest litigation, and it has started giving good fruits to the persons who are on the bank of River Godavari. These are certain different examples by virtue of which we can safely say that these are the cases which are required to be handled with more caution, with more care. Why I am saying so? These are the cases in which the rule of locus standi has been relaxed. The procedural rule has been molded. Now, in respect of such cases, if some of us try to misuse this particular method, then there is a possibility that the judgments of the Honorable Supreme Court or High Court will come, by virtue of which the doors of access to the justice for those poor persons will be closed. Therefore, in my respectful submission, all young friends who are viewers of this live session, or those who are going to view this session subsequently, those are having a much greater responsibility to use public interest litigation in the true letter and spirit. Let me tell you very frankly, ultimately, there is a saying that we lawyers are paid by our client for discharging our duties. But so far as the public interest litigation is concerned, I must caution all my young friends who are on that side that in this public interest litigation, you may not get the expected fees, but you will get a tremendous job satisfaction. This job satisfaction is going to give you going to make you more and more proud of wearing this black coat for the public at large. Therefore, according to me, though you may not get the expected fees, despite that, you should go on expanding the path of the public interest litigation and use this method again and again for the welfare of that common person for whose benefit this public interest litigation was part and parcel of a judgment delivered by the Honorable Judges of the Supreme Court and the Bombay High Court. According to me, these are the certain examples which I have shared with you, which goes to show that these are the certain cases in respect of which there can be a exception to the general rule. But the general rule, according to me, requires a further modification. We must have seen nowadays, after 1991, namely post-liberalization, large number of authorities representatives have been permitted to approach the court of law.
Even a NGO is permitted to approach in the court of law. I can give an example of Domestic Violence etc. etc. Act 2005. I can give an example of Consumer Protection Act 1986. These are the classic examples where the authorized representatives are also permitted. Apart from advocate, there are other persons who are permitted to approach the court of law and they can assist the court. This is also one of the aspects which is required to be considered while considering the concept of the public interest litigation. Ultimately, these are the rules which are framed by the Honorable High Court and the Supreme Court from time to time so that there will not be any misuse of the path of public interest litigation. In my view, now it is for us, it is for individual lawyer, it is for the member of Akhil Bharatiya Adhivakta Parishad Mumbai as well as the member of the Advocate Association of Western India to respond to such a novel concept. This novel concept, if implemented properly, then we can proudly say that we are discharging our duties as an advocate for achieving that assurance which has been given in the preamble of the Constitution of India 1950. This is that message which I wanted to share with all of you, and I wish every success to all my young friends who are on that side. This is one of such occasion when I am unable to see the faces and there is no dialogue as such. There is a monologue, but I am sure the thought which is being presented in this lecture series in the name of late V.T. Balavalkar will be carried further, and you will share this particular message, this particular clip to your other friends who can definitely share with others. All the best to all my young friends who are on that side, as well as I am thankful to the organizers who gave me this wonderful opportunity in this lockdown period. Let us stay home, cooperate and implement the directions which are issued from time to time, and let us fight against corona. Stay home, stay safe. Thank you. There are some questions which have been asked, like how does the PIL hearing goes on the High Court completely similar as the writ petition matter? Yes, it is similar, because ultimately the person is invoking the jurisdiction under section and article 226 or 32 of the constitution. So therefore it is again a similar procedure which is followed. So therefore High Court rules are applicable, the original side and the appellate side rules are applicable so far as the public interest litigation is concerned. There is another question: at different benches may have different approaches to what is truly genuine cause of for a PIL. There is some substance in what the person is asking, because we have seen that as soon as the assignment changes or the roster changes, the fate of the case also changes. But that happens in respect of various cases, so therefore there is no worry about that. There is one question with reference to amicus curiae can work in the PIL case. Yes, the Honorable High Court or the Supreme Court can appoint any advocate as amicus curiae to assist those honorable judges, and I am very proud to share with all of you that I have got that opportunity on several occasions to assist the honorable judges as an amicus curiae. There is a question: what about the first time public PIL litigant who does not have a CV or previous causes exposed by him or her? How would such a person, etc., etc.? According to me, there is no such yardstick, no such formula on the basis of which you can categorize as to what should be the credential of that person. So therefore, the bona fide litigant is the test. Again, there is a question: what is the difference between the PIL and the writ? PIL and the writ are invoked under the same article, but the procedure with reference to the locus is relaxed. The procedure is otherwise common. There is a question that registry, High Court and Supreme Court registry scrutinizes PIL before registering at the time of lodging. Yes, that is as per the rules which have been framed in the year 2010. Now about deposit, I have already covered that issue. There is no such provision directing to deposit the amount before filing such case. One gentleman has asked, is there any alternative to PIL, because it is not possible to all parties to advocate to the some High Court, etc.
then we can go and file a representative suit within the meaning of Code of Civil Procedure 1908. So therefore, that is also one of the option which is available. You can file a representative suit. There is one expectation that the Parishad should organize more lecture. Organizers will respond to that. I believe there are no more questions with reference to the same. And in this circumstances, give me 1 minute. If there is whether any question which is left, I will just check that. Somebody had said that, sir, it's a very short lecture, but I was told that the attention capacity is around 30 to 40 minutes only. Now, about MC Mehta, from our profession, that is also correct. Then I mentioned about the contribution of Mr. MC Mehta. Somebody can contribute at a substantial point of time or maybe at a different occasion. MC Mehta is an advocate practicing in Delhi, and he has been a petitioner before the Honorable Supreme Court of India from time to time. Now, at the time of filing of the registry, no petition is getting rejected. If at all there is some objection which is raised, that or that order is challengeable before the regular bench of the High Court. So therefore there is no such hurdle. One gentleman has asked that some advocates are getting priority in the PIL. I'm sorry, I am unable to understand that question. It is for the honorable judges to appreciate the contribution of the advocate, and they may appreciate the contribution of an advocate or they may not appreciate, but as an advocate we are supposed to contribute to the best of our ability. Now this is a time which is concluding time. Now it is almost 40 minutes are over, so therefore now it's a time to conclude this. Yes, before that there is one more question has cropped up on my screen, that is about Sumoto petition. Yes, I'm thankful to Mr. Naveen who has pointed out that the honorable judges have also entertained certain cases Sumoto. Like in the present Corona COVID-19 situation, there is a Sumoto PIL number 2 which is yet to be registered, and the orders which are passed by the honorable judges of the Bombay High Court, you can see on the website of the Bombay High Court, those orders are being uploaded and those are circulated from time to time. So honorable judges can take cognizance of the news published in the newspaper or on the channel electronic media, and they can initiate a sumoto proceeding. I am thankful to Mr. Naveen. I could not cover that. I am again expressing my thanks to Mr. Naveen who invited my attention to that. Now it's a time to say goodbye to all our young friends, because it is almost 41 minutes, and which shows that the viewers who are on that side, these are the persons who are raising the questions again and again. I'm sure these answers will not be a complete answer in itself so far as your questions are concerned, but I'm sure this joint venture of Akhil Bharatiya Adhivakta Parishad Mumbai and the Advocate Association of Western India, in the memory of V.T. Balawalkar, late advocate from Mumbai High Court, will be useful to all of us in implementing the Constitution in the true letter and spirit. Thank you very much. Namaskar. Myself, Advocate Akash Kotecha. First of all, I am thankful to Adhivakta Parishad that they have given me opportunity to express my vote of thanks. Vote of thanks sounds ritualistic as an inevitable part of any program. But when we have speaker like Dr. Uday Prakash Varunjikar, it is our heartfelt gratitude that we have opportunity to express towards him. Sir, thank you so much for sparing your time and accepting our invitation for delivering a lecture on a topic of public interest litigation. Your video, your lecture was very informative and simple to understand. I would also like to thank the Committee of Advocates Association of Western India and Adhivakta Parishad for taking efforts for the success of this video lecture series. Thank you so much. I would like to thank the social media websites for providing the platform for live streaming and uploading the videos
so that we can approach the audiences. And last but not the least, I would like to thank the audience for the consistent support and watching this lecture. Thank you so much. And don't forget to like our Facebook page and subscribe our YouTube channel for more videos. Thank you so much.